लोकशाही आघाडीच्या 3 नगरसेवकांनी केला राष्ट्रगीताचा अपमान. खोट्या कागदपत्रांच्या आधारे बीएसयूपीचे घर लाटणाऱ्या काँग्रेसच्या माजी नगरसेवकासह 5 जणांवर राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल. ठाणे वाहतूक पोलिसांच्या रस्ता सुरक्षा अभियानात विद्यार्थ्यांनी चित्रांच्या माध्यमातून दिला वाहतूक नियमांचा संदेश. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय शहरातील दूरचित्रवाणी केबल जोडण्यांची तपासणी मोहीम राबविणार. नगरसेवक नजीब मुल्ला यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न. ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत लोकशाही आघाडीच्या 3 नगरसेवकांनी राष्ट्रगीताचा अपमान केला आहे. बेताची आर्थिक परिस्थिती आणि विकास कामांचा बोजवारा ही ठाणे शहराची दुहेरी कोंडी फोडण्यात नगरसेवकांना काढीचेही स्वारस्य नसून हिताचे निर्णय घेण्यासाठी बोलावलेल्या सर्वसाधारण सभेत शुल्लक कारणावरून गोंधळ घालण्यातच त्यांना रस असल्याचे मंगळवारी पुन्हा स्पष्ट झाले. अभूतपूर्व गोंधळ, अर्वाच्या भाषेत केलेला एकमेकांचा उद्धार, नगरसेवकांचे निलंबन, राष्ट्रगीताचा अवमान अशा प्रकारांमुळे सभेचे कामकाज वाहून गेले. पालिका विकासासाठी नवे आयुक्त संजीव जयस्वाल करत असलेल्या प्रयत्नांवर नगरसेवकांनी बोळा फिरवला. एखाद्या लोकप्रतिनिधीचे निधन झाल्यानंतर सभा पूर्ण दिवसासाठी तहकूब करायची की अर्धा तास, यावरून विरोधक आणि महापौर संजय मोरे यांच्यात वाद सुरू झाला. परिस्थितीनुरूप निर्णय घेऊ या महापौरांच्या वादग्रस्त उत्तरानंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गोंधळ सुरू केला. व्यासपीठावर धाव घेत सचिवांच्या हातातील कागद काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण, मनोज शिंदे आणि सुहास देसाई यांनी हिसकावले. महापौरांनी त्यांना तिघांवर निलंबनाची कारवाई केली, परंतु तिघेही सभागृहाबाहेर जाण्यास तयार नव्हते. या निलंबनाला विरोधकांनी आक्षेप घेत विषय पत्रिका बाजूला सारून लक्षवेधी सूचनेवर चर्चा घ्यावी असाही त्यांचा हट्ट होता. त्यासाठी विशेष सभा घेऊ असे महापौर सांगत असले तरी विरोधकांनी गोंधळ सुरू ठेवला. एक दिवसाच्या कामकाजासाठी 3 लाख रुपये खर्च होतात. नगरसेवकांच्या गोंधळात ठाणेकरांच्या खिशातून गोळा केलेले पैसे वाहून गेले. सत्ताधारी जुमानत नसल्याचे लक्षात आल्यानंतर विरोधकांनी सभा संपण्यापूर्वी गायले जाणारे राष्ट्रगीत सुरू केले. हा राष्ट्रगीताचा अवमान असल्याचे घोषवाक्य सत्ताधाऱ्यांनीच लावले. तर राष्ट्रगीतानंतर झालेले कामकाज बेकायदा असल्याची टेप विरोधक वाजवत राहिले. ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना? याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. बीएसयूपीचे घर लाटणाऱ्या काँग्रेसच्या माजी नगरसेवकासह 5 जणांवर राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. खोट्या कागदपत्रांच्या आधारे बीएसयूपीचे घर ताब्यात घेतल्या प्रकरणात राबोडी पोलिसांनी काँग्रेसच्या एका माजी नगरसेवकासह विकासक आणि इतर 5 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी विकासकाला अटक केली असून फरार माजी नगरसेवकासह इतरांचा शोध पोलीस घेत आहेत. श्रीरंग सोसायटी परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत येथील रहिवाशांच्या पुनर्वसनाचे काम सुरू आहे. या योजनेत तयार झालेल्या घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र सोसायटीचे काही पदाधिकारी खोट्या कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीरपणे तयार घरांचा ताबा घेत आहेत. काँग्रेसचे माजी नगरसेवक शहाजी जावीर, सोसायटीचे अध्यक्ष नदीम पालोजी, सचिव शिवाजी सिंह, संजय निरगुडे आणि नेहा आंबेडकर यांनी संगनमत करून येथील फ्लॅटचे कुलूप तोडून घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. या प्रकरणी वकील प्रभाकरराव थोरात यांनी राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता
पोलिसांनी 7 जणांवर फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत। पोलिसांनी विकासक विजय काल्या याला काल अटक केली असून त्याला न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। पोलिसांनी विकासक विजय काल्या याला सोमवारी अटक केली असून त्याला न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत, तर इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याचबरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न। त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची। उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB चं कर्तव्य। ठाणे वाहतूक पोलिसांच्या रस्ता सुरक्षा अभियानात विद्यार्थ्यांनी चित्रांच्या माध्यमातून वाहतूक नियमांचा संदेश दिला आहे। ठाणे वाहतूक पोलीस व प्रादेशिक परिवहन विभाग यांच्यातर्फे रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू आहे। या अभियाना अंतर्गत वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन वाहतूक शाखेतर्फे करण्यात येत आहे। यामध्ये पथनाट्य, बाईक रॅली, शालेय विद्यार्थ्यांची रॅली यांचा समावेश असतो। तसेच या रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त वाहतुकीच्या नियमांवर आधारित शालेय विद्यार्थ्यांसाठी दादोजी कोंडदेव क्रीडागृहात चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत सहभागी झालेल्या ठाणे जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी वाहतुकीच्या नियमावर आधारित चित्र रेखाटून अनोखा संदेश दिला आहे। या शालेय विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री ईशा कोपीकर तर अभिनेता शाहबाज खान उपस्थित होते। यावेळी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासंबंधी जनजागृती करण्याची सुरुवात स्वतःच्या घरातील मंडळींपासून करण्याचे आवाहन केले। यावेळी ठाणे पोलीस आयुक्त विजय कांबळे तसेच पोलीस अधिकारी, कर्मचारी, वाहतूक तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मीटिंग वर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय शहरातील दूरचित्रवाणी केबल जोडण्याची तपासणी मोहीम राबविणार आहे। दूरचित्रवाणी केबल जोडण्याची एक तपासणी मोहीम येत्या 24 जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हाती घेतली जाणार आहे। ग्राहकांकडे असलेल्या केबल जोडण्या आणि केबल चालकांनी करमणूक विभागाकडून परवाना घेऊन बसवलेल्या केबल जोडण्यांची संख्या यामध्ये तफावत आढळल्याने ही मोहीम हाती घेण्यात येत आहे। काही केबल चालक आणि बहुतेक यंत्रणा चालक म्हणजे MSO ग्राहकांकडून नियमित करमणूक कर वसूल करतात, पण तो शासनात भरत नाही, त्यामुळे शासनाचे आर्थिक नुकसान होत असून हे नुकसान थांबविण्यासाठी या तपासणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे। ही तपासणी मोहीम अचानक आणि कधीही केली जाणार आहे। यासाठी अप्पर जिल्हाधिकारी व केबल चालकांच्या उपस्थितीत दर महिन्याच्या 1 बुधवारी सोडत काढली जाईल। या सोडतीत निवडलेल्या गेलेल्या केबल चालकांची अचानक तपासणी केली जाणार आहे। या तपासणीची 1 सोडत शुक्रवारी काढली जाणार आहे। या तपासणीमध्ये अनियमितता आढळल्यास त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केला जाईल आणि केबल चालक अथवा बहुविध यंत्रणा परिचालकांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे कोकण विभागीय आयुक्तांनी कळवले आहे। ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खात्री जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्या सोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4th मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। नगरसेवक नजीब मुल्ला यांचा वाढदिवस उत्साह संपन्न झाला आहे।
ठाणे महापालिकेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक व माजी विरोधी पक्ष नेते नजीब मुल्ला यांचा वाढदिवस दरवर्षी 20 जानेवारीला मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो. नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी ठाण्याच्या सेंट्रल मैदान येथे रात्रीच्या प्रकाश झोतातील क्रिकेटच्या सामन्यांचे आयोजन केले जाते. याही वर्षी नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त सेंट्रल मैदान येथे क्रिकेटच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 48 संघ सहभागी झाले होते. 20 जानेवारीला नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला गेला. सदर सामना पाहण्यासाठी व नजीब मुल्ला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी खासदार आनंद परांजपे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष मनोज प्रधान, प्रसिद्ध क्रिकेटपटू VVS लक्ष्मण उपस्थित होते. या सामन्यात ठाण्याच्या राबोडी संघाने बाजी मारली असून या संघाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच नजीब मुल्ला यांचे अभिष्ट चिंतन करण्यासाठी व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्व राजकीय नेते मंडळी उपस्थित होती. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या ऋतुवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या किंवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे.